नमस्ते माय यूट्यूब फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं कसं बनवायचं हे शिकणार आहोत. आणि ही जी पद्धत आहे ती खूपच सोपी आहे, पण हे जे लोणचं टिकतं ना ते 2 वर्षापर्यंत खराब होणार नाही, म्हणजे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे लोणचं खराब होत नाही याची गॅरंटी. पण स्वच्छता ठेवली पाहिजे, स्वच्छ सगळं काही हात पाहिजे, स्वच्छ पाहिजे, लिंबू वगैरे धुऊन व्यवस्थित साफ केलेले पाहिजे. तेव्हा हे 2 वर्षापर्यंत नाही 3-4 वर्ष, म्हणजे जोपर्यंत तुमचं लोणचं संपत नाही तोपर्यंत हे लोणचं खराब होत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की लिंबाचं आणि मिरचीचं टेस्टी लोणचं टिकणारं लोणचं कसं बनवायचं. तर चला सुरुवात करू. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर चला सुरुवात करू. लोणचं बनवण्याची ही माझी जी पद्धत आहे ना ती खूप साधी सोपी आणि सरळ आहे. कुणीही या पद्धतीनं लोणचं अगदी सहजरित्या बनवू शकतं. खायला खूप चविष्ट पण बनवायला खूप सोपं हे या पद्धतीचं लोणचं आहे. तर चला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर मी एक मोठा बाउल घेतला आहे म्हणा किंवा एक छोटंसं टोपलं म्हणू शकता तुम्ही, टोपलं घेतलं आहे मी आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घातलं आहे. पाणी चांगलं स्वच्छ वापरायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला लिंब मी जे निवडलेले आहेत ते लिंब बघू शकता, पातळ सालीचे लिंब आहेत. आणि हे लोणचं जे आहे मी जास्त प्रमाणात बनवत नाही आहे, कारण की थंडीच्या दिवसामध्ये लिंब स्वस्त असतात तेव्हा बनवायचं असतं लिंबाचं लोणचं. पण आता उन्हाळे आलेलं आहे तरी पण हरकत नाही थोडंसं बनवू. तर लिंबू मी पाण्यामध्ये रात्रभर भिजायला ठेवले होते आणि त्यानंतर खळखळ पाण्यामध्ये याला चांगलं लिंबाला धुवून घ्यायचं आहे. आणि त्या अगोदर मी काय केलं, हिरव्या मिरच्या ज्या होत्या त्याही चांगलं 2 पाण्यामध्ये धुवून काढलेले आहेत आणि त्या फॅनखाली एका कपड्यावरती अशा पद्धतीनं हडकायला ठेवलेल्या आहेत. तर मिरच्या पण आपल्याला धुवून काढायच्या आहेत, पण मिरच्या रात्रभर भिजवायच्या नाही आहेत पाण्यामध्ये. तर लगेच तुम्ही इन्स्टंट मिरच्यांना धुवून काढा आणि त्यानंतर हे लिंबू या पद्धतीने पुसून काढा. स्वच्छता या रेसिपीमध्ये खूप महत्वाची आहे. आता हे कपडा जो आहे तोही स्वच्छ असणं महत्वाचं आहे. मी धुतलेला कपडा घेतलेला आहे आणि एक 15 ते 20 मिनिट फॅनखाली या मिरच्या आणि लिंबू ठेवून टाकायचं आहे. तर चला, दुसरीकडे गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवरती एक छोटं भांडं ठेवलं आहे. त्यामध्ये 2 मोठ्या पळ्या ज्या आहेत ते मी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करायचं आहे, पण मीडियम गॅसवरती तेल गरम करायचं आहे, फास्ट गॅसवरती नाही तर तेल जळतं. तर चला याला थंड करायला ठेवू आपण. आणि दुसरीकडे बघा इथे काय काय घेतलं आहे. 2 मोठे चमचे धणे, 1 चमचा बडीशोप, 2 मोठ्या पळ्या मीठ, 1 मोठा चमचा जिरा, 1 मोठा चमचा मोहरी, थोडंसं हिंग आणि मेथी दाणे 1/2 चमचा. तर या वस्तू महत्वाच्या आहेत या रेसिपीसाठी. तर चला, गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅस मीडियम केला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अगोदर, सगळ्यात अगोदर मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही जी मोहरी आहे ती भाजायची आहे. आणि ही जी प्रोसेस आहे फास्ट करायची आपल्याला, म्हणजे फटाफट वस्तू घालत जायचं आहे. नाहीतर असं होतं की एखादी वस्तू जास्त करपते आणि एखादी वस्तू म्हणजे भाजलीच जात नाही. असं जर तुम्हाला जमत नसेल तर प्रत्येक वस्तू सेपरेटही तुम्ही भाजू शकता. तर मोहरी थोडीशी भाजल्यानंतर मी काय केलं, मेथी दाणे टाकलेले आहेत. तर मेथी दाणे मी यासाठी लगेच टाकले कारण की मेथी दाण्याला भाजायला थोडासा वेळ नक्की लागतो. तर मेथी दाणे भाजल्यानंतर त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरं. तर जिरे जे आहेत मी 1 चमचा घेतले होते. तर जिरे टाकले आणि सोबतच मी टाकले धणे. जिरे धणे एकत्र आपण भाजून काढू म्हणजे या पद्धतीनं. पण सगळ्यात अगोदर मोहरी भाजणं महत्वाचं आहे. त्यानंतर मोहरी भाजल्यानंतर आपल्याला मेथी भाजायची. तर या पद्धतीनं मी आता टाकलंय बडीशोप टाकली आणि सगळ्या वस्तू व्यवस्थित भाजून काढायच्या. पण आता गॅस मी बंद केलाय आणि ही जी कढई आहे खूप जाड बुडाची आहे, त्यामुळं असं फिरवत 2-3 मिनिट यावरतीच कढईमध्येच ठेवायचं आहे आपल्याला. तर त्या वस्तू थंड होतील तोपर्यंत आपल्याला इकडे काय करायचं आहे बघा, मिरच्या चांगल्या सुकलेल्या आहेत, लिंबूही सुकलेले आहेत. सुकलेले म्हणजे की त्यामध्ये जे थोडंफार मॉइश्चर वरती राहिलेलं असतं ते कमी झालेलं आहे फॅनखाली ठेवल्यामुळं. जवळजवळ मी 1/2 तास या सगळ्या वस्तू फॅनखाली ठेवल्या होत्या. आणि आता बघा, हा जो चाकू आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला, कारण की याला कांद्याचा वगैरे वास नको असतो. जे ताट आपण किंवा ज्याच्यावर कापणार आहे ती पण वस्तू धुवून घ्यायची आहे. तुमचा पाटा असेल किंवा कशावर, मी आता येतं ताटावरती कट करते मिरची आणि लिंबू. तर या वस्तू स्वच्छ असणं महत्वाचं आहे. तर
देठ काढून मी मिरच्या ज्या आहेत त्या या पद्धतीने कट करून घेते। तुम्ही यापेक्षा छोटी साईज ठेवू शकता किंवा यापेक्षा मोठी ही साईज ठेवू शकता, पण मी मीडियम साईजमध्येच मिरच्या कट करते। तर मिरच्या शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की मिरच्या ज्या आहेत त्या सरळ सरळ लांब लांब मिरच्या घ्या। इथं माझ्याकडे या पद्धतीच्या आहेत त्या, या म्हणजे थोड्याशा वाकड्या तिकड्या आहेत त्याच मी घेतलेल्या आहेत, पण शक्यतो लांब लांब मिरच्या असल्या तर खूप छोट्या भांड्यामध्येही खूप जास्त लोणचं जे आहे ते बसतं, आणि शिवाय कापायलाही सोपं जातं। तर प्रयत्न करा की लांब लांब मिरच्या असायला हव्या, आणि लिंबू पण जे आहेत ते पातळ सालीचे असायला हवेत। तर मिरच्या मी कट केलेल्या आहेत या पद्धतीनं, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, लिंबू कट करायचे आहेत। तर ही बघा, लास्टचे ज्या मिरच्या आहेत त्या मला एक एक कट कराव्या लागत आहेत, कारण की खूप वाकड्या तिकड्या मिरच्या आहेत या। तर मिरच्या कट करून झाल्यानंतर लगेच लिंबू कट करायला सुरुवात करायची आपण, आणि लिंबू कट करताना हलक्या हाताने लिंबू कट करायचा, कारण की याचं रस जास्त ते जाऊ शकतं, म्हणजे जास्त जोर लावला तर रस जे आहे ते जास्त बाहेर पडतं। तर या पद्धतीनं मी एका लिंबाचे 8 भाग या पद्धतीनं लिंबू कट केलेले आहेत, आणि हे जे आहे ते थंड झालेलं आहे, आपण जे भाजन ठेवलं होतं ना ते सगळं काही थंड झाल्यानंतर थोडंसं हिंग वरून टाकलं आणि ते सगळं काही मस्तपैकी बारीक वाटून घेतलेलं आहे आता। आणि ह्या मिरच्या आणि लिंबू कट करून तयार आहेत। शक्यतो होता होईल तेवढ्या आपण या लिंबामधले बिया जे आहेत ते काढलेले आहेत। तर इथं बघू शकता मी मीठ टाकलेले 2 पळ्या, आणि त्यानंतर तो मसाला टाकलाय जो भाजून घेतला होता, तो मसाला बारीक केल्यानंतर यामध्ये टाकलाय। मसाला बारीक करताना हिंग पण टाकलं होतं आणि वरून हळद टाकलेली आहे। बस एवढ्याशा वस्तूंची आपल्याला गरज आहे। नंतर आपल्याला तेल लागणार आहे जे की आपण गरम करून थंड केलेलं आहे। लक्षात ठेवायचंय तेल कधीही गरम यावरती घालायचं नाही। तर सगळ्या वस्तू मिक्स करा। थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून मी परत काय केलं, मीठ टाकलंय, आणि हे 4 लिंबाचं रस मी काढून ठेवलेलं आहे साईडला। 4 लिंबाचा रस आहे मोठ्या लिंबाचा, आणि तो यामध्ये या पद्धतीनं घालायचा आहे। तर सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करायच्या। लक्षात ठेवायचंय कोणतीही इथं वस्तू आपल्याला गरम वापरायची नाही, ना गरम आपल्याला मसाला वाटून काढायचा आहे, ना गरम आपल्याला तेल वापरायचं आहे। पूर्णपणे तेल थंड झाल्यानंतर आपण या लिंबा मिरच्याच्या लोणच्यावरती तेल सोडायचं आहे, आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वाटत असेल की लिंबाचा रस कमी पडलाय असं जर वाटत असेल तर परत थोडे 2 लिंबाचा रस तुम्ही घालू शकता। तर आणि हो, माझ्याकडे लिंब जे होते थोडेसे डागाळलेले होते, कारण की हे थोड्या क्वांटिटीमध्ये मी लिंबाचं लोणचं बनवते। जर तुम्हाला वर्ष 2 वर्षासाठी लिंबाचं लोणचं बनवायचं असेल तर काय करू शकता, लिंब जे आहेत ते थोडेही डाग लागलेले घेऊ नका। तर आता मी परत काय केले, थोडीशी हळद टाकली, कारण की मला असं वाटत होतं की हळद थोडीशी कमी पडेल, तर त्यामुळे मी काय केलं, परत थोडीशी हळद टाकली, परत सगळ्या वस्तू मिक्स केल्या। आणि आता आपल्याला काय करायचंय, हे जे लोणचं आहे ते एका भरणीमध्ये भरून ठेवायचंय। तर चला मी एका डब्यामध्ये भरून ठेवते, कारण की हे एवढं जे लोणचं आहे ते आम्हाला 1 महिन्यापुरतंच पुरतं, कारण की आमच्याकडे थोडंसं लोणचं जे आहे ते जास्त खाल्लं जातं, त्यामुळे 1 महिन्यासाठी पुरेसं आहे। आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। लोणचं बनवण्याची ही जी पद्धत आहे ती तुम्हाला आवडली असेल। जर हा व्हिडिओ आवडला किंवा ही पद्धत जर आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा। तर चला आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन ब्लॉगमध्ये।